मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु आता या शपथविधी सोहळ्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच याविरोधात राज्यपालांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितली आहे. महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील त्यांना अनेकदा टोकलं. शपथविधीची ही एक पद्धत असते, त्यानुसारच शपथविधी घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथविधी घेण्यात आला नाही असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हणाले. तसंच याविरोधात एकाने राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते असंही ते म्हणाले. नव्या सरकारकडून नियम धाब्यावर बसून काम करण्यात येत आहे. राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुन्हा मतदानाद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतात, त्यांना बदलता येत नाही. परंतु नव्या सरकारनं कालिदास कवळंकर यांना हटवून त्यांच्या जागी वळसे पाटील यांची नियुक्ती केली आहे. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली. त्यातच आता आज विश्वासदर्शक ठराव आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक असं पहिल्यांदाच घडत असल्याचं पाटील म्हणाले. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानानं न करता उघडपणे होत आहे, ही नियमांची पायमल्ली असल्याचं त्यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.